आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हुपरी पोलीस ठाण्याच्या वतीने दारू नको दूध प्या या उपक्रमाला मिळाला उदंड प्रतिसाद. अबाल वृद्धांसह महिला भगिनींच्या उपस्थितीने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत. सरत्या वर्षाला निरोप देताना मद्यप्राशन करून डॉल्बीच्या तालावर धांगडधिंगाणा घालणाऱ्या तरुणांना दारू नको दूध प्या आणि नववर्षाचे स्वागत करा अशी साथ हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी घातली होती. या त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्वच गावांनी दारूला फाटा देत दूध पिऊन नववर्षाचे स्वागत केले. गेल्या 8 दिवसापासून 31 डिसेंबर दारू पिऊन साजरा न करता भारतीय संस्कृतीला साजेसा साजरा व्हावा यासाठी हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पोलीस ठाणे परिसरातील सर्वच गावात जनजागृती केली होती. या हाकेला ओ देत हुपरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्वच गावात दारू न पिता दूध पिऊन नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी 6 वाजलेपासून हुपरी पोलीस ठाण्यात दूध वाटपाचा उपक्रम चालू होता. या उपक्रमाला हुपरी शहरातील अबाल वृद्धांसह परिसरातील सर्वच गावातील लोकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. हुपरी शहरातील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या उपक्रमाला हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावातील लोकांनी उदंड प्रतिसाद देत भरभरून मदत केली. ज्या लोकांनी आतापर्यंत पोलीस ठाण्याची पायरी देखील चढली नव्हती त्या लोकांपासून अगदी लहान मुलांनी देखील सहभाग नोंदवला. आतापर्यंत ज्या कलाकारांना व्यासपीठ मिळाले नव्हते त्या कलाकारांना व्यासपीठ मिळाले. या कलाकारांनी आपल्या भारदस्त आवाजात जमलेल्या लोकांची मणी जिंकली. दारू नको दूध पिऊन नववर्षाचे स्वागत पोलिसांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत हुपरीतील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, राजकीय नेते मंडळी, तरुण मंडळी या सर्वांनी मदत करत आपला सहभाग नोंदवला. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असे उद्गार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी व्यक्त केले. महानकारी न्यूजसाठी हुपरीहून सुनील घुनके.